डोंबिवली के विष्णुनगर पुलिस ने एक जालसाज को गुजरात के सूरत से गिरफ्तार किया है। अनिल पेटोरी नामक यह जालसाज लोगों को दोगुने पैसे देने के नाम पर ठगता था। आइए लेते इस विषय पर पूरी जानकारी पुलिस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव से। 2021 साली आरोपी ने फिरदी यांच्या व्हॉट्सअपवरती संपर्क साधून गुंतवणुकीचे आमिष दाखवून त्याला रोबोटेड या ॲपला अमाऊंट टाकायला सांगितली। त्याप्रमाणे जवळ त्यांनी 4.5 लाख रुपये अमाऊंट टाकली होती। त्याप्रमाणे फिरदी यांनी तक्रार दिल्यानी फसवणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तेव्हापासून आम्ही त्या गुन्हेगाराचा तांत्रिक तपासाच्या सहाय्याने तपास करत होता, परंतु वारंवार तो त्याचे लोकेशन चेंज करत होता, कधी गुजरात कधी राजस्थानला। मग आत्ता त्याचं लोकेशन तांत्रिक तपास केला, त्याचं लोकेशन गुजरात त्या ठिकाणी म्हणून आल्याने आमची टीम पाठवण्यात आली। त्या ठिकाणी एक अधिकारी तीन अंमलदार पाठवण्यात आले आणि त्याप्रमाणे आरोपीला ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि त्याला आम्ही आज कोर्टात रिमांडसाठी हजर करत आहोत। त्यात सदरच्या गुन्ह्यात अजून कोणाकोणा सहभाग आहे का त्याचा देखील आम्ही तपास करत आहोत। त्यासाठी आम्ही त्याला आज कोर्टात हजर करत आहोत। सर, याचं बॅकग्राऊंड काय आहे, म्हणजे नेमकं कशाप्रकारे हा लोकांना लुटायचं, पहिलेही काय गुन्हे दाखल घ्यायचं, त्याचा आम्ही त्याचा तपास करत आहोत। आज त्यांना आणलेला आहे, परंतु हा फिरदी आरोपी फिरदीशी किंवा इतरांशी व्हॉट्सअपद्वारे संपर्क साधून जवळीक निर्माण करायचा, त्या अनुषंगाने तो गुंतवणूक करायचा, आमिष दाखवायचा, एवढे पैसे मिळतील, एवढा नफा होईल तुम्हाला, आणि लोक त्या आमिषाला बळी पडायचे आणि त्या ॲपमध्ये ते पैसे जमा करायचे। अशी त्याची फसवणुकीची पद्धत आहे। आता त्याला ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यासाठी रिमांड घेऊन आम्ही त्याच्याकडे अधिक तपास करत आहोत। अजून त्याचे कोणी साक्षीदार आहे की अजून कोणाची फसवणूक केली आहे का, अजून उघडकीस आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।